बेपत्ता पाणबुडी अखेर सापडली आहे. टायटॅनिक पाहायला गेलेल्या अब्जा देशांसह 5 जणांचा मृत्यूलाची घटना समोर येते. रविवारी टायटॅनिकच्या अवशेषांना भेट देण्यासाठी गेलेल्या पाणबुडीचा भयंकर स्फोट झाला, ज्या जहाजावरील सर्वांचा मृत्यू झाला असे US कोस्ट गार्ड रियर ऍडमिरल जॉन मॅगर यांनी गुरुवारी सांगितलं. ओशियन गेट या पर्यटन कंपनीच्या एका छोट्या पाणबुडीमधून 5 अब्जाधीश टायटॅनिक जहाजाचे अवशेष पाहायला गेले होते. रविवारी टायटॅनिक या सबमरीन मधून या अटलांटिक महासागराच्या तळाशी जात होते, मात्र काही तांत्रिक बिघाडामुळे या पाणबुडीचा आणि त्यासह त्यातील सर्वांचा संपर्क तुटला. यानंतर बेपत्ता झालेल्या या सर्वांचा शोध सुरू करण्यात आला होता. दुर्दैवानं आज ओशियन गेटने या पाणबुडीमधले सर्व प्रवासी मृत्यूमुखी पडले आहेत असे आपल्या अधिकृत स्टेटमेंटमध्ये जाहीर केले आहे. बेपत्ता झालेल्या पाणबुडीत ब्रिटनचे अब्जाधीश उद्योगपती हामिश हार्डिंग यांच्यासह पाकिस्तानचे अब्जाधीश उद्योगपती शहजादा दाऊद आणि त्यांचा मुलगा सुलेमान हे देखील होते. या 3 पर्यटकांशिवाय एक पायलट आणि एक कंटेंट एक्सपर्ट असे एकूण 5 लोक असलेल्या पाणबुडीनं न्यूफाउंडलँडच्या सेंट जॉन्स मधून पाण्यात डुबकी लावली. त्यानंतर टायटॅनिकच्या अवशेषांपर्यंत पोहोचून पुन्हा परत समुद्राबाहेर येण्यासाठी 8 तासांचा कालावधी लागतो, पण टायटन त्यात यशस्वी ठरली नाही.